नमस्कार मंडळी, श्री मुजिकची मालिका अंतरंग भजनी कलाकारांचे यामधून मी श्रीकांत गुरव आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मागील भागामध्ये तुम्ही मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी व धन्यवाद। आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर ज्येष्ठांच्या संगतीमध्ये राहावं लागेल। ज्येष्ठांचा अर्थ येते अधिकाराने होतो, ज्ञानाने होतो। तर आपण आज 20 ते 30 मिनिटं ज्येष्ठांच्या संगतीमध्ये राहणार आहोत। ते वयानेही मोठे आहेत, अधिकारानेही मोठे आहेत, पण ज्ञानानेही मोठे आहेत। आपण ज्यांना लहानपणापासून ऐकत आलो आहोत, ज्यांना भजन क्षेत्रामध्ये वेगवेगळे पुरस्कार भेटले आहेत, जसं समाजभूषण, भजनरत्न, भजन सम्राट, रत्नभूषण, कोकणभूषण अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। असे आपले पूर्णगडचे भगवानजी लोकरे बुवा हे आपल्याबरोबर आज आहेत, तर त्यांना नमस्कार बुवा। नमस्कार बुवा। तुमचे गावातील भजन ते ऑडिओ कॅसेट पर्यंत आणि नंतर टीव्ही पर्यंत जाण्याचा संगीतातील प्रवास कसा होता? खरं म्हणजे आमच्या घराण्यातच भजन संस्कृती, आमच्या आजोबापासूनच, आजोबा काय पणजोबापासूनच संस्कृती आहे, त्यामुळे आम्ही लहानपणापासून आमच्या कानावर भजनच पडत होतो। नंतर वडील गायचे, घरामध्येच भजन असल्यामुळे पेटी वाजवायला केव्हा शिकलो आणि भजनातली गाणी केव्हा म्हणायला शिकलो हे लक्षातच आलं नाही। पण मुंबईला आल्यानंतर जिकडे तिकडे डबलवारीचे कार्यक्रम सुरू असायचे, त्याच्यात आमचे गुरु कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम, पांचाळ बुवा, विलास बुवा पाटील यांची भजन आणि डबल वारे ऐकल्यानंतर आम्हाला पण एक वाटलं की आपण पण आता डबल वारी भजन करायला पाहिजे, म्हणून बुवांकडे शिकायला गेलो। आणि ते शिकत असतानाच थोडस असं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग चला डबल बारी करून बघूया। मग त्याच्यात रिस्पॉन्स मिळत गेला। थोरसकर बुवा त्यावेळचे म्हणजे गणेश गावडे यांच्याबरोबर बऱ्या केल्या आणि मग कालांतराने याच्यावरती टेलिव्हिजनवरती आम्ही म्हणजे 2-3 कार्यक्रम केले। आषाढी एकादशीचा एक केला होता विठ्ठलाचा, त्यानंतर दिवाळीचा एक केला होता, त्याच्यामध्ये गाणी लिहिणारे म्हणजे गजन सूत म्हणजे कोण भिवंदे, विश्राम भिवंदे त्यांचं मोठं सहकार्य लागलं, विजू भाटकर त्यावेळेला दूरदर्शनला असायचे, त्यांचं पण मोठं चांगलं सहकार्य लाभलं। अशा प्रकारे टीव्हीवरती केलं आणि रत्नागिरीच्या आकाशवाणीवरती सुद्धा बरेचसे कार्यक्रम केले, तिथून मुंबईवरून जाऊन केले ते आम्ही। आणि असं ते त्यावेळेला मग ते असं सुरूच झालं सगळं, असं पुढे रिस्पॉन्स चांगला मिळत गेला, भजन बाहेर करायला लागलो आणि टीव्हीवरती पण कार्यक्रम केल्यामुळे थोडीशी प्रसिद्धी मिळायला लागली। मग त्यावेळेला कॅसेट होत्या, कॅसेटवाले कंपन्या यायला लागल्या, त्यांनी आम्हाला ऑफर दिली, त्यांच्याबरोबर आम्ही हे केल्या, भजनाचे कॅसेट केल्या आणि बरीचशी प्रसिद्धी मिळाली, त्यामुळे लोकांपर्यंत घरोघर पोचलो कॅसेटच्या माध्यमातून आणि भजन रसिकाने पण आम्हाला स्वीकारलं, चांगला रिस्पॉन्स दिला, पाठिंबा दिला आम्हाला, उत्स्फूर्तपणे आम्हाला पुढे जायला एक पाठबळ लागतं ते भजन रसिकांकडूनच मिळालं आम्हाला त्यावेळेला। बुवाने आपल्याला आज चांगला जीवन प्रवास त्यांचा जसा घडलेला होता त्याप्रमाणे आपल्याला सांगितलेला आहे। आणि त्यानंतर गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर हा सण कोकणासहित अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये साजरा केला जातो, तर त्यावेळेला गावामध्ये बुवांची आरतीची कॅसेट आली होती, तर त्या आरतीची कॅसेट खूप फेमस झाली होती। सुखकर्ता दुखहर्ता ही आरती कोणी लिहिली आहे? तर ती श्री रामदास स्वामींनी लिहिली आहे। तर आपल्या मुलांना, काही लहान मुलांना माहीत नसतं की ही आरती कोणी लिहिली, तर आजच आपण त्यांना सांगायला आहोत। तर तशीच एक आरती वेगळ्या चालीमध्ये संगीतबद्ध केलेली होती, तर ती आरतीचा इतिहास आणि ती आरती गणपतीमध्ये भरपूर फेमस झाली होती, घरोघरी वाजली जात होती घराघरामध्ये,
तर या आरतीचा बुवा इतिहास आम्हाला जरा सांगितलं तर बरं होईल. आरतीचा इतिहास म्हणजे कवी कंपनी आनंद सडविलकर त्याचे मालक, त्याने आमच्या अगोदर एक दोन कॅसेट केल्या होत्या आणि नंतर मला म्हणाले की बुवा मला एक आरती टाकायची आहे. आणि आम्ही रेकॉर्डिंगला गेल्यानंतर आरती करायची म्हटल्यानंतर म्हटलं कुठली आहे आणि त्याने ऐकून दाखवली तर खरोखरच मी प्रभावित झालो त्याने. आणि ही आरती कलेश्वराच्या मंदिरामध्ये बाबी कलिंगण जे आपले दशावतार होते त्यांची फेमस आरती होती आणि दाजी कलिंग बाबी कलिंगणच्याच गावातले आनंद सडविलकर त्यांनी हे सुचवलं आणि ती आरती आम्ही त्या कॅसेटमध्ये घेतली. अतिशय म्हणजे प्रसिद्ध झाली म्हणजे घरोघरी गणपती अजून सुद्धा हो इवन म्हणजे लालबागच्या राजाकडे पण पहिल्या दिवशी लावली जाते. खूप प्रसिद्ध एवढी प्रसिद्ध झाली आणि घरोघर पोहोचलो आम्ही. आणि एखादा क्षण काय असा म्हणजे असं कुठे विमानामध्ये मी असं ऐकलं की विमानामध्ये तुमची आरती लावली होती म्हणजे असं तुम्ही एकदा मला सांगितलं होतं. ते म्हणजे लोक रील बनवतात ना वेगवेगळे हो विमानात आहे कोणतरी असं म्हणजे गणपतीच्या वेळेला गणपती आणतोय डोकीवरून त्यावेळेला ते गाणे लागतंय काय काय मुली असे एक हातात दाखवलं होतं एक असे टेप रेकॉर्डला असे अभ्यास करत असतात दोन तीन मुली की टेप रेकॉर्डर लागते तेवढ्या ती त्या ती आरती लागते त्याबरोबर त्या अभ्यास सोडून ती त्याच्यावरती आरतीवरती नाचायला लागतात असे बरेचसे रील बनवले लोकांनी बनवले. आणि तेव्हा आम्ही ती आरती ऐकून खूपच म्हणजे भारावून गेलो होतो आणि खूपच तुमच्या सुंदर आवाजामध्ये ती खूपच नटली होती. मी लहानपणापासून बुवांच्या भजनाचे कॅसेट ऐकलेले आहेत किंवा लाईव्ह भजन सुद्धा ऐकलेले आहेत. बुवांचा शब्द उच्चार हा अगदी स्पष्ट आहे. कैलासवाशी कोकण कलाभूषण चंद्रकांतजी कदम बुवा हे सर्वांना सांगायचे की भगवान बुवांची जी वाणी आहे ती खूप शुद्ध आहे. म्हणजे याच्यापेक्षा मोठा दाखला काय असू शकतो बुवा, कारण शब्द उच्चार मध्ये बुवांचा एक नंबर आहे आणि तो शब्द उच्चारासाठी बुवा तुम्ही काय वेगळा अभ्यास केला आहे का त्याच्यासाठी? म्हणजे त्याच्यात वेगळा अभ्यास असं काय नाही, माझं वाचन दांडगं होतं शाळेत असताना कॉलेजमध्ये आपल्या हायस्कूलमध्ये असताना पासूनचं बरेचशा कादंबऱ्या वगैरे मी वाचले आणि त्यामुळे ते साहजिकच भाषा शैली सुधारली. आणि मी प्रत्येकांना सांगतो मी बोधकरू मुलांना बुवांना सांगतो की हा भाषा तुमची शुद्ध पाहिजे गाण्यामध्ये आणि शुद्ध भाषेसाठी एक आपल्या श्लोक असतात संस्कृतचे ते चार पाच श्लोक पाठ करायचे त्याने आपली जीभ वळते आणि आपले उच्चार चांगले होतात. त्यासाठी मी होतकर मुलांना नेहमी सांगतो शुद्ध बोला कारण तुम्हीच आयुष्य म्हणजे भविष्यात पुढचं घडवणार हा भजनामध्ये तर सांगत असतो आणि मुलं ऐकतात. आता बरीचशी मुलं शुद्ध गायला लागलेली आहेत म्हणजे कळतं पण वळत नव्हतं कोणतरी सांगणार याचं मला फार समाधान वाटतं की मला काहीतरी म्हणजे त्याच्यातून शिकले असं. बुवांनी चांगलंच मार्गदर्शन केलंय आपल्याला कारण भजनामध्ये शब्द उच्चार हे स्पष्ट आले पाहिजे. म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी काय काय लोक कशी म्हणजे चुकून असे बोललं जातं की विठेवरी तो शब्द टरबुजातला म्हणजे विठेवरी म्हणजे असे शब्दोच्चार जाणून बुजून नाही पण असे नकळत होऊन जातात चुका प्रचलित झालेले असतात आपल्याला तोंड वळणी पडलेली असतात त्याच्यामुळे ते होऊन जातं. पण आपण त्या शब्दोच्चाराकडे लक्ष दिला पाहिजे आणि बुवांकडून हे बुवांकडे खूप मोठा चांगला गुण आहे तो आपण अंगीकारला पाहिजे. तर हे चांगलं शिकण्यासारखं आहे. मी मागे दोन तीन वेळ ते शिरवणे म्हणून गाव आहे मालवणमध्ये तिथे स्पर्धक म्हणजे परीक्षक म्हणून होतो तर मी मुलांना गाणे संपल्यानंतर हे सांगायचं तू तुमचं हे असं नाही हे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे. त्याच्यातून आता या वर्षी गेलो तर फार कोणीच असं जास्त कोणी म्हणजे अशुद्ध गायलेलं नाही समाधान वाटलं म्हणजे कोणतरी म्हणजे ऐकतायत आपलं म्हणजे चांगलं काहीतरी घडतंय म्हणजे काही सांगितलं सार्थक झालं म्हणायला काय हरकत नाही. अर्थाचा अनर्थ होतो त्यामुळे कारण शब्द उच्चारामध्ये गाण्याचा अर्थ बदलू शकतो. कंठी कौस्तुभ मणी विराजित मणी म्हटल्यानंतर तो बनत होतो मणी म्हणजे तो हे आहे ना मणीच. हे छोटे छोटे बारकावे आहेत ना ते बुवांचे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि काहीतरी आपण त्याच्यातून घेतलं पाहिजे शिकलं पाहिजे एवढंच मला सांगायचंय.
आज आपल्या महाराष्ट्रामध्ये गुरु शिष्य परंपरा ही चालत आलेली आहे. तर विविध पुरस्कारांनी सन्मानित असे आपल्या समोर आज बसलेले आहेत भगवानजी लोकरे बुवा. आणि त्यांनी बरंच भजन क्षेत्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे, मोठं नाव आहे त्यांचं आज. त्यानंतर आपल्या समोर म्हणजे कदंबुवांसारखा उभेव आवाज काढणारे सन्माननीय एकनाथजी कांडर बुवा, हे देखील म्हणजे कदंबुवांची झेरॉक्स कॉपी म्हटली ना तर वावगं ठरणार नाही. त्यानंतर कोकण रत्न बुवा श्री प्रकाशजी पारकर बुवा, हे देखील बुवांसारखीच हुबेहूब बतावणी करतात, तरी देखील प्रेक्षक वर्गामध्ये भजन सम्राट सन्माननीय श्री लक्ष्मणजी गुरव यांना कैलासवासी चंद्रकांतजी कदम यांचा वारसदार का म्हटले जाते, यावरती बुवा तुम्ही काय सांगाल? खरंच आहे ते, कारण मला वाटत लक्ष्मण बुवांच्या अगोदर पासून मी शिकायला गेलो बुवांकडे, चंद्रकांत बुवांकडे. आणि कामानिमित्ताने आम्हाला काय म्हणजे जास्त त्यांची भजनं वगैरे अटेंड करता येत नव्हती, पण काही वर्षाने बुवांचे जे मंडळी होती भजन मंडळी त्याच्यामध्ये बुवांचा म्हणजे गुरुबुवांचा पण सहभाग झाला तिथे. आणि त्याच्यानंतर म्हणजे काय एकदम बुवांचं भजन एकदम बहरून आलं, जसं म्हणजे ते कोरस अगदी म्हणजे एकापेक्षा एक असे कोरस होते बुवांचं, म्हणजे लक्ष्मण बुवा वगैरे सगळे. आणि त्याच्यानंतर समीकरणच झालं की प्रत्येक बारीला लक्ष्मण बुवा असायलाच पाहिजे, आणि त्यासाठी बुवाने लक्ष्मण बुवाने मोठा त्याग केलाय. आपले स्वतःचे कार्यक्रम त्याने सोडून कार्यक्रम रद्द करून बुवांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित असायचे. आणि त्यावेळेला चंद्रकांत बुवा, पांचाळ बुवा, विलास बुवा यांचे सतत कार्यक्रम, जवळजवळ महिन्यामध्ये 15 ते 20 कार्यक्रम व्हायचे त्यावेळेला. आणि ते सर्व कार्यक्रम सादर करून अटेंड करून बुवा सकाळी कामाला जायचं, मोठं योगदान आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं की आम्ही म्हणजे स्वतः आम्ही सांगतो की मी थोडा म्हणजे बुवांच्या या सान्निध्यातून थोडा बाजूला झालो आणि मला वाटतं चला थोडस वेगळं काहीतरी करूया आपण, म्हणून त्यामुळे मी थोडस वेगळ्या ठिकाणी गेलो. आणि पण मी सुद्धा म्हणजे त्यावेळेला गायचो ते आम्ही सुद्धा कॉपी करायचो बुवांची, म्हणजे ऑटोमॅटिक होत होती ती, म्हणजे सगळं आपल्या म्हणजे शरीरामध्ये रक्तामध्ये ते गुरुच भरलेले होते, त्यामुळे ते साहजिकच यमनराग वगैरे गाताना तो त्यांचाच भास व्हायचा, लोक त्यावेळेला फसायचे सुद्धा. पण नंतर मग वेगळे थोडेसे पदार्थ केल्यामुळे ते विसरलं गेलं. आणि ते संपूर्ण ढाचा आमच्या लक्ष्मण बुवाने सांभाळला आणि अजूनपर्यंत ते जोमाने तो सांभाळतायत, म्हणून त्यांना बुवांचं प्रतीक चंद्रकांत बुवा अशी बिरदावली लोक लावतात आणि हुबेहूब गातात. आणि मला अभिमान आहे की बुवांचा जो ढाचा आहे, बुवांची जी पद्धत आहे, लक्ष्मण बुवाने अजूनपर्यंत चालू ठेवलेले आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खरोखर बुवांनी चांगल्या पद्धतीने एखाद्या समोरच्या किंवा सोबतच्या बुवाचं मोठेपण करणं किंवा त्यांचा मान राखून त्यांना काहीतरी मोठं बोलणं हे पण खरंच मोठी गोष्ट आहे बुवांची. बुवा तुमचा शिष्य परिवार खूप मोठा आहे, त्यामध्ये डबलबारी करणारे म्हणजे पारंपरिक डबलबारी करणारे आध्यात्मिकचा गाढा अभ्यास असणारे विश्वनाथ चव्हाण बुवा आहेत, त्यानंतर जगताप बुवा आहेत, त्यानंतर नारायण मिरजुळकर बुवा आहेत, आणि नंतर 2020 करणारे चंद्रकांत जाधव बुवा आहेत, संजय पवार बुवा आहेत, नवोदित बुवा मध्ये आता तुमचे सुपुत्र मुकेश लोकरे बुवा आताच 2020 मध्ये पदार्पण केलंय त्यांनी, ते देखील चांगल्या पद्धतीने भजन त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण आजपर्यंत तुमच्या शिष्यवर्गाने अतिशय सुंदर प्रकारे प्रेक्षकांसमोर भजन सादर केलेलं आहे, त्याबद्दल काही ती मात्र शंका नाही. तर भजनामध्ये परिवर्तन हे झालंच पाहिजे, पण ते परिवर्तन चांगलं की वाईट हे तुम्ही शिष्य वर्गाला कसं काय समजावून सांगाल? काला आहे तस्मे नमा म्हणतो ना आपण, बरं म्हणजे काळाप्रमाणे आपण चाललं पाहिजे, हे जरी बरोबर असलं ना तरी आपली हिंदू संस्कृती याला गालबोट लागता नाही.
भजन ही भक्ती आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगायचो की भजन तुम्ही 2020 होऊ दे, काही त्याच्यामध्ये आम्ही विरोध करणार नाही, पण त्यामध्ये भजन रूपाचा किंवा ध्यानाचा अभंग, गजर, अभंग, गवळण ही झालीच पाहिजे. तुम्ही भारूड कव्वाली वगैरे नसतील तरी चालेल, पण अभंग आणि गवळण, अभंग हा गाभा आहे भजनाचा, तर तो झालाच पाहिजे. पण आता आपण बघतोय तर अभंगापर्यंत हल्लीची भजनं येतच नाही. गजरामध्ये दोन दोन तास काढतात वगैरे लोक, त्या गजर ऐकूनच मग घरी जातात. पण हे नको म्हणून आम्ही थोडस हे करत होतो, बंधन आणत होतो. पण याच्यात काहीच लोक, सगळेच नाही, एक ठराविक लोकच आहेत असे करणारे, बाकीचे चांगले गाऊन सुद्धा करणारे आहेत 2020, त्यांना कोण नाही म्हणणार आहे. खरं म्हणून सांगतो, आता आमच्या शिष्यांना आम्ही परवानगी दिलेली, कारण आम्हाला आम्हाला विश्वास आहे की हे वायात करणार नाही, चांगल्या अभंग गवळण वगैरे होणार त्यांच्या भजनामध्ये, म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं करा म्हणून. कारण तुम्हाला जर टायमिंगचं बंधन असेल ना, तर त्या टायमिंग प्रमाणे चालला ना, मग तुम्हाला कोण हे करणार नाही. आणि त्याच्यात अश्लीलता नसावी. तुम्ही एकमेक भांडता आहे. आता 4 दिवसापूर्वीची कुडाळची वारी बघा, तिरंगी सामना सर्वांना पाहिला असेल तो, पण काय नुसतं भांडतात एकमेकाचं. आता हे सुज्ञ भू आहे तिघे पण, तुम्ही लोकांना आता म्हणजे काहीतरी आदर्श आदर्श तुमचा घ्यायला पाहिजे लोकांनी, पण तुम्हीच भांडताय असं करता, हे वाईट वाटत. या भूमध्ये अशी कुवत आहे की ते चांगली बारी उत्तम प्रकारे करू शकतात. नक्की नक्कीच, एकापेक्षा एक आहे सगळे. चांगली बारी केली, व्यवस्थित केली ना, अगदी कुठल्या कुठे पोचतील, म्हणजे कोण दूषण देणार नाही तुम्हाला. पण नको ते करत बसले तर ही वाईट वाटत जरा. कुवा म्हणतात की डबल बारी ही चांगल्या रीतीने होते, केव्हा केव्हा ती वाईट दिशेला पण पळते. पण त्याच्यामध्ये आपण काही अभंग, गवळण किंवा भारूड यासारख्या गोष्टी त्या टायमिंग मध्ये झाल्या पाहिजे, पण आपण ती बारी गजरापर्यंतच नेतो. पण बुवानी आज चांगलंच मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. पुढचा प्रश्न बुवा असा आहे, बुवा ठराविक बुवांना तुम्ही जोडीला घेता डबल बारी मध्ये, त्यात कोकणामध्ये किंवा मुंबईमध्ये नवोदित बुवा देखील चांगले गाणारे आहेत, त्यांना तुम्ही जोडीला घेत नाही, तरी याच्यामागे काही कारण आहेत का जोडीला न घेण्यामागे? अजिबात कारण नाही. कारण आता मी शितकर बुवा आहे, दुसरं दुर्वास गुरु आहे, यांच्या बरोबर सुद्धा गेल्या वर्षी कार्यक्रम केले, असं आमचं बंधन नाही. पण समोरून विचारणा होते तुम्हाला कोण पाहिजे बडीला, तर आता पहिले आपले ते मुणगेकर बुवा, कासले बुवा, आणि दुसरे आपले हरियाण बुवा म्हणा किंवा इतर जे काय काय म्हणजे आपल्या नेहमी आपण जोडीचे, ते जर यंगेज नसतील तर मी दुसऱ्यांची नावं पण सांगतो की यांना ठेवा. पण समोरच्याने जर म्हटलं की बुवा यांच्या बरोबर करा कार्यक्रम, तर करायला हरकत नाही. पण त्या बुवाने सुद्धा भजन करताना, कार्यक्रम करताना भान ठेवलं पाहिजे समोरच्याला, समोरच्याने की बाबा आपण कोणा बरोबर कार्यक्रम करतोय, आमच्यापेक्षा ते आम्ही म्हणजे वयाने तरी मोठे आहे, वयाने जर मोठे आहेत, आम्ही कीर्तीने मोठे आम्ही असं म्हणणार, पण वयाचा तरी मान ठेवून करावा, तर कोण त्याला नाही म्हणणार नाही. असं आहे, करत ना असं चुकीचं आहे. कोण आले तर आम्ही मुला चांगलं आहे, मुला जरा हे झालं तर सुधारतील, म्हणजे एक त्याला आधी चला बाबा बुवान बरोबर एक मानसिक समाधान. बुवा म्हणतात की जर व्यवस्थित रित्या त्यांच्या समोर म्हणजे तुम्ही भजन सादरीकरण केलं, तर भजन मर्षी परशुराम पांचाळबुवांनी जसे बुवांसोबत बारी केली, संगीत रत्न विलास बुवा पाटील यांनी देखील, वामनबुवा खोपकर यांनी, बरेच चिंतामणी पांचाळ, अशा बऱ्याच मोठमोठ्या बुवांनी बुवांना सातसंगत केलेली आहे, म्हणजे डबल बाऱ्यांची त्यांची झालेली आहे जुगलबंदी. तर त्यांनी मर्यादा राखूनच बारी केलेली आहे, त्यामुळेच त्यांना हा बहुमान आज वेगवेगळे पुरस्कारांनी सन्मानित केलं जात आहे, आणि ती पायरी त्यांनी राखून ठेवली होती, म्हणून आज त्यांचं नाव जगामागे
लाल म्हणजे अमरपुरी झेंडा लावतात ना त्याप्रमाणे त्यांचं नाव तळपत आहे सूर्याप्रमाणे. महाराष्ट्रातील भजनी कलाकारांना पुढे आणण्यासाठी म्हणजे गायकांना भजन स्पर्धा किंवा वादकांना सोलो स्पर्धा किंवा कलाकारांना मार्गदर्शनपर शिबिर व पेन्शनचा प्रश्न, त्यानंतर मुंबईतील वेळेचे बंधन असे विविध प्रश्न कलाकारांचे आहेत. तर महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने किंवा महाराष्ट्र भजन मंडळाच्या कार्यकारिणी मंडळाने काही शासनाकडे प्रयत्न केले आहेत का? तसं म्हणावं तसं प्रयत्न झालेले नाहीये, कारण त्याच्यात बऱ्याचशा अडचणी आहेत. आता तुम्ही पेन्शनचं म्हणाला की आम्ही पेन्शनसाठी आमच्याकडे फॉर्म आहेत ते आम्ही देतो गोवा लोकांना, पण त्याची पूर्तता म्हणजे जे त्याची अटी आहे ते पूर्ण करायला पाहिजे. काय काय एवढ्या जाचक अटी आहेत ना त्या काय पूर्णच करू शकत नाही. काही लोकांना सांगतात तुम्ही कार्यक्रम केलेल्याचे फोटो दाखवा. आता त्यावेळेला जुनी माणसं कुठे फोटो काढत राहिली असेल आणि उत्पन्नाचा दाखला वगैरे बऱ्याचशा अडचणी आहेत त्याच्यामध्ये. तर त्या गव्हर्नमेंटने जर त्याच्यात सवलत दिली ना तरच ते होऊ शकतं. मंडळाने याचं पाठपुरावा केलेला आहे आणि नक्कीच आम्ही सर्व गोवांच्या सान्निध्यात राहून मार्गदर्शन घेऊन याचा पाठपुरावा नक्कीच करू. पण काय काय गोष्टी आहेत, 10 पुढचे जे हे आहे स्पीकर तो अख्ख्या भारतामध्ये भारत देशामध्ये तो कायदा लागू आहे, तर भजनासाठी तो शिथिल करतील असं मला वाटत नाही. आश्वासन द्यावं पण ते पूर्तता होईल असंच आश्वासन द्यावं. तर ते अख्ख्या भारतातला तो कायदा लावलेला आहे 10 पुढे, तर ते शक्यच होणार नाही. पण त्यामुळे काय झालं की कार्यक्रम मुंबईचे कार्यक्रम कमी झाले. कार्यक्रम जे होत आहेत ते आम्ही सिंधुदुर्गामध्येच जबरदस्त कार्यक्रम होत आहेत, त्यामुळे आपली भजन कला जिवंत राहिलेली आहे. पण ते म्हणतो ना थोडीशी खंत आहे की असं भलत्या मार्गाला भरकटून एक भजनाला गालबोट लावू नका. इतर लोक आपल्याला असतात, भजन म्हणजे सुद्धा भक्ती आहे, तर ते तसं होता नाही. महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळाची वाटचाल पुढची वाटचाल म्हटल्यानंतर मी स्पष्ट बोलतो की आता बरेच वर्ष त्याच हे झालेलं नाही ऑडिट वगैरे, त्यामुळे आम्ही परवा बसलो होतो हरियाण गोवा सगळे, तर त्याच्यावर विचार विनिमय चालू आहे आमचा की आता पुढे पुनर्जीवित करायचं की वेगळ्या नावाने पुन्हा हे करायचं, कारण त्याच्यातले बऱ्याचशा व्यक्ती सभासद किंवा मृत झालेले आहे, त्यामुळे अडचणी आहेत बऱ्याचशा. तर ते सगळ्यांच्या मताने आम्ही आता पावसाळ्यात एक मीटिंग घेणार आहोत. आता सगळ्यांचे कार्यक्रम चालू आहेत, तर ते मीटिंग मध्ये ठरवून आम्ही ते पुन्हा जोमाने पुन्हा पुढे नेऊ. हल्ली नवीन जे जनरेशन आहे बुवा लोक आहेत त्यांचा त्याच्यात सहभाग घेऊन आम्ही त्यांच्या बरोबर आम्ही चालू. आम्ही फक्त मार्गदर्शन करू पण त्यांनी पुढे यायला पाहिजे. बुवानी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आपल्याला केलंय, कारण महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ हे आता ते पुढे जोमाने चालू करणार आहे. नंतर कलाकाराला आपल्याला ह्या मंडळाची खूप गरज आहे, त्यामुळे हे मंडळ पुढे आलं पाहिजे आणि भजनी कलाकारांना त्यांनी साथ दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. खरंच आम्हाला आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि पांडुरंगा चरणी एकच प्रार्थना आहे की तुमचं तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे हीच इच्छा. राम कृष्णारी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.